हाय गाइस, मैं सुरेंद्र आगत कर मेरे यूट्यूब चैनल में स्वागत है। यूट्यूब चैनल में स्वागत है। तो अपन सकाळी ठीक 7 वाजता रामेश्वरमला जाण्यासाठी निघालो होतो। रामेश्वरम हे अंतर नवी मुंबईपासून 1594 किलोमीटर अंतरावर आहे। रामेश्वरमला जाण्यासाठी आपण एक माझ्या मित्राच्या गाडीमध्ये चाललेलो आहोत। आता हे समोर तुम्हाला दिसत आहे ते कर्नाटकमधील एक रिव नदी आहे। कर्नाटकमध्ये खूप असे चांगले चांगले निसर्ग तुम्हाला बघायला भेटतील, कारण की कर्नाटक पूर्ण हिरवळने पसरलेला आहे। पूर्ण 1500 किलोमीटर आपण रोड ट्रिपने पार करू शकत नाही, कारण आपल्याला मध्ये कुठेतरी एका हॉटेलमध्ये स्टे करायला लागेल। तर आपला आजचा प्रवास हा सुमारे 700 किलोमीटर तरी अंतर गाठला पाहिजे। चल मग चला पाहूया आपण या रोड ट्रिपमध्ये आपल्याला आजूबाजूचा कुठला कुठला चांगला परिसर दिसत आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। तर सकाळी आम्ही सकाळी 7 वाजता चौकशीवरून रामेश्वरम जायसाठी निघालो होतो। तर रात्रीचे आता 10:30 वाजलेले आहेत। एका हॉटेलमध्ये आम्ही कर्नाटकमध्ये थांबलेलो आहोत। हा समोर तुम्हाला हॉटेल दिसत आहे, बिंदास फॅमिली धाबा। द नेक्स्ट डे तर आम्ही काल रात्री ठीक 11 वाजता कोल्हापूरवरनं रामेश्वरम जाण्यासाठी निघालो। असल्यामुळे आम्ही एका रिसॉर्टमध्ये थांबलो होतो। त्या रिसॉर्टचं नाव आहे श्री माने। हा पूर्ण स्विमिंग पूलचा एक रिसॉर्ट आहे, खूप मोठा रिसॉर्ट आहे। पण ते याच्या आतमध्ये कसं आहे ते आपण तुम्हाला दाखवतो मी, तुला बघूया। ही आमची गाडी बघा, रिसॉर्ट पूर्ण एकदम जंगल इथे एकदम जंगल। त्यांनी अशा प्रकारे त्यांनी पूर्ण त्यांनी प्रत्येक कपलसाठी फॅमिलीसाठी एक एक हाऊस बनवलेले आहेत, गार्डन हाऊस, टेंट पण बोलू शकत नाही आपण। हे बघा, काही आंबे झाडं लावले त्यांनी, म्हणजे पूर्ण निसर्गात आल्यासारखं आपल्याला वाटते इथं। हा आम्ही घेतला होता, आणि बाहेरचा व्ह्यू बघा। याचे 7-8 तरी त्यांचे हाऊस आहेत पूर्ण निसर्गामध्ये, जंगलच बोलू शकतो आपण याने प्रकारे। हा त्यांचा किचन एरिया आहे, समोरला दिसतंय तो किचन एरिया। इथं नाश्ता वगैरे साठी त्यांनी एक स्टॉल बनवले होते आपल्या बसायलासाठी।
तर आपण आज जाणार आहे मदुराईच्या मीनाक्षी मंदिरमध्ये. तर हा समोर दुसरं तो मीनाक्षीचं मंदिर जाता प्रवेशद्वार. मीनाक्षी मंदिर हा तामिळनाडूमध्ये स्थित आहे. दिसत आहे तो पंबन ब्रिज. हा भारताच्या तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील एक सागरी रेल्वे पूल आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम गावामध्ये फक्त या पुलाद्वारेच आपण प्रवेश करणे शक्य आहे. नमस्कार, मी सुरेंद्र आगरकर, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आपण आज आलेलो आहोत रामेश्वर, जे तामिळनाडूमध्ये स्थित आहे. ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर रामेश्वरच्या मंदिरात तुम्ही मागे बघू शकता. हा मंदिर तुम्ही माझ्या हॉटेल व्ह्यूवरून पाहू शकता. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. मंदिर 3 ते 8 वाजेपर्यंत चालू असते. The next day. तर बघा तुम्ही सकाळचं दृश्य म्हणजे रामेश्वर मंदिर सकाळचा.
आपण आज आलेलो होतो रामेश्वरममध्ये. काल रात्री आम्ही रामेश्वरचं दर्शन घेतलं. म्हणजे आतमध्ये मोबाईल नाही आलो नाही गेलं आम्ही. तर इथून 22 कुंड मंदिरात आहे. 22 कुंडमध्ये प्रत्येक कुंडामध्ये त्यांचे ते माणसं आहे ते बालदीमध्ये पाणी टाकतात. एका माणसाचे प्रत्येक 25 रुपये घेतात. मंदिर आता आत बघू शकता. मंदिर आहे ते आतमध्ये. तर हा त्यांचा छोटासा मार्केट आहे. इथं रामेश्वरम हे चारधामपैकी एक धाम आहे. तसेच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे तामिळनाडूमध्ये स्थित आहे. रामेश्वरम हे एक समुद्र ठिकाणी बसलेलं आहे. तसं मोठं स्थान आहे. इथे एकूण आतमध्ये 22 कुंड आहेत. त्या 22 कुंडामध्ये प्रत्येक कुंडामध्ये आंघोळ करून आपण दर्शनासाठी श्री रामेश्वरांच्या दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश करायचा असतो. श्री कृष्णाने आणि श्रीरामाने याच कुंडामध्ये स्नान करून एक महत्त्व दिलं आहे. त्यामुळे या स्थानाला जास्त महत्त्व आलेलं आहे. मंदिरात मोठे शिवलिंग आहे. तर समुद्र असल्यामुळे या समुद्रात प्रथम स्नान करून नंतर 22 कुंडचे स्नान करायला लागते. तर असा होता आपला रामेश्वरम ज्योतिर्लिंगचा दर्शन आणि प्रवास. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. कारण की आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ते एक धनुषकोडी, जे एक समुद्र तटी वसलेले एक असं म्हणजेच रामसेतू ज्याला ओळखलं जातं ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. चल जाऊया धनुषकोडी या ठिकाणी.
is high.